नागपुर के लकड़गंज पुलिस थाना हद में आईपीएल क्रिकेट मैच पर सट्टा लगाने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार कर आरोपियों से 14,40,200 रुपयों का माल जब्त किया गया है। जानकारी के मुताबिक लकड़गंज थाना के हद में बीटीपी होटल सतनामी नगर में आईपीएल मैच पर सट्टा लगाने का काम जारी है। ऐसी गुप्त सूचना पुलिस को मिली, जिस पर कार्रवाई कर घटनास्थल से 30 वर्षीय अजय विजय सोनी, 27 वर्षीय विनय नीलकमल वर्मा और 27 वर्षीय तरंग पवन अग्रवाल को गिरफ्तार किया गया है और इस मामले में 45 वर्षीय हरीश केसरवानी, उमेश शिंदे नामक आरोपी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश जारी है। वहीं पकड़े गए आरोपियों से कुल 14,40,200 रुपयों का माल जब्त कर आगे की जांच पुलिस कर रही है। नमूद घटना ही बीटीपी हॉटेल सतनामी नगर पोलीस ठाणे लकड़गंज हद्दीमध्ये झालेली आहे। यामध्ये 3 आरोपी असून आरोपींचे नाव अजय विजय सोनी, वय 30 वर्ष, हे तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगड येथील आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 विनय नीलकमल शर्मा, वय 27 वर्ष, हा पण कोरबा तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगडचा आहे। तिसरा आरोपी क्रमांक तरंग पवन अग्रवाल, वय 27 वर्ष, हाही तालुका जिल्हा कोरबा छत्तीसगड येथील आहे। हे त्यांची किया सेल्टॉस गाडीने इथे आले होते मागच्या 10 दिवसापूर्वी आणि तिथे येऊन ते सट्टापट्टी खेळत असल्याची आम्हाला गुप्त बातमीदारापासून माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही स्टाफसह नमूद घटनास्थळी गेलो असता तिथे एक टीव्ही सुरू होता आणि टीव्हीवर बघून ते लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सट्टापट्टीचा जुगाराचा खेळ खेळताना मिळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन तिथून एक ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल, तसेच वन प्लस कंपनीचा मोबाईल, असे एकूण 3 मोबाईल, एक लॅपटॉप व तेथील टीव्ही, सेटअप बॉक्स, तसेच ते ज्या वाहनाने आले ती सेल्टॉस कार, तसेच त्या ठिकाणी काही मिळून आलेली नगदी, असा एकूण मुद्देमाल 14,46,200 रुपयाचा जप्त करून त्यांच्या विरोधात आपण जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोक जे 10 दिवसापासून आले होते ते 10 दिवसापासून याच हॉटेलमध्ये एकाच ठिकाणी थांबलेले होते का, की कुणाच्या कुणाच्या मार्फत इथे आले होते, कुठे कुठे थांबले होते काय? नाही, हे जे आले ते स्वतः डायरेक्ट त्यांच्या गाडीने तिथेच आले होते 10 दिवसापूर्वी। यातील 2 आरोपी 10 दिवसापूर्वी आले होते आणि 1 आरोपी हा मागच्या 3 दिवसापूर्वी आला होता आणि तिघे मिळून काल जुगार खेळताना तिथे मिळून आलेले आहे। म्हणजे लोक याच हॉटेलमध्ये थांबले होते सर 10 दिवसापासून आणि इथे कंटिन्यू जुगारच खेळायला आले होते की कुठे आणखी कामानिमित्त आले होते आणि हॉटेल ऑनलाईन बुक केली होती की इथून? नाही, हॉटेल त्यांनी इथे येऊनच बुक केली होती आणि या एरियामध्ये कमी हॉटेल असल्याचा त्यांनी फायदा घेतल्याचा अंदाज आहे, म्हणून त्यांनी तिथं ती हॉटेल बुक केली असावी असा प्राथमिक अंदाज। म्हणजे लोक इथे आले होते दोघं तिघे दोघं आधी आले होते 10 दिवसापासून, कंटिन्यू 10 दिवसापासून इथे हेच काम करत होते, याच हॉटेलमध्ये थांबले होते? हो, याच हॉटेलमध्ये थांबलेले होते। मी 10 दिवसापासून याच कामात होते? हो, 10 दिवसापासून याच कामात होते। महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए अविनाश तोतडे, नागपूर।